ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी पातळी पोहोचली 19.6 फुटावर। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। नदीच्या पाणी पातळीत आज 1.5 फुटाने वाढ झाली। सकाळी 9:30 वाजताची पाणी पातळी 19.6 फुटावर होती। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कृष्णा व पंचगंगा नद्यांची पूर परिस्थिती निर्माण झाली। इचलगंज शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली। दोन्ही नद्यांची पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। जत्रांत बिवर्षी बंदरा पाण्याखाली, प्रशासनाची योग्य खबरदारी। गेल्या आठवड्याभरातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने नद्याच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली। निपाणी विभागातील जत्रांत बिवर्षी बंदराही पाण्याखाली गेला आहे। प्रशासनाने मात्र योग्य खबरदारी घेतली आहे। मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी पातळी 33.4 फुटावर। पावसाची सुरू असलेली सततची संततधार आहे। नदी पात्रात पाणी वाढत आहे। मिरज येथेही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। 33.4 फुटावर कृष्णेची पाणी पातळी गेली आहे। वारणा धरणात 21.54 टीएमसी पाणी साठा। कोयना धरणातून 1050 तर वारणा धरणातून 851 क्यूसेस विसर्ग सुरू। सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 21.54 टीएमसी पाणी साठा आहे तर धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी आहे। कोयना धरणातून 1050 क्यूसेस तर वारणा धरणातून 851 क्यूसेस पाणी विसर्ग सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 58 बंधारे पाण्याखाली। राधानगरी धरणातून 1400 क्यूसेस विसर्ग। जिल्ह्यातील 58 बंधारे आज पाण्याखाली गेले। राधानगरी धरणात 144.56 दलकमी पाणी साठा आहे। राधानगरी धरणातून 1400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गगनबावडा येथे काल 77.7 मिलीमीटर पाऊस। कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 77.7 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली। वाहनात पेट्रोल व डिझेल भरणाऱ्यांसाठी खुश खबर। दर कमी झाले, मंत्रिमंडळाचा निर्णय। दुचाकी असो वा चारचाकीचा प्रवास स्वतःच्या गाडीने आता करणं सोयीस्कर बनणार आहे। पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटर स्वस्त होणार आहे असा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कालावधी 3 महिन्यांनी वाढणार। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत एक निर्णय घेतला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कालावधी 3 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे। विधान परिषद सदस्य माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी। विधान परिषद सदस्य माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी मांजरी, इंगळी, यडूर, चंदूर येथील पूर परिस्थितीची पाहणी केली। आमदारांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।